शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सेंट्रलच्या मागील भागात गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी 3 तरुण संशयास्पद फिरताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करत एकाला पकडले. त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्यात 2 पिस्तूल व 9 जिवंत कारतूस सापडली. 2 मोबाईल फोन सापडले. आरोपीचे नाव आशिष जगदीश शर्मा 34 वर्ष अंजनीनगर भीड मध्य प्रदेश असे आहे. अमित राजवीर शर्मा 30 वर्ष व राहुल हे उत्तर प्रदेशातील त्याचे सहकारी फरार झाले. शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी हे तिघे नागपुरात आले होते. त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, बजडबरकर काठोरे, सतीश पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीनिवास, संतोष सिंह ठाकूर, जितेश रेड्डी, दीपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, विजय लाखडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.